Now let's proceed towards fourth MCQ. एक MCQ दोन marks है, let me correct. एक MCQ दोन marks है. तो चौथा question काय दिलाय बघा आपल्याला. Acute angle between the lines. म्हणजे कुठला chapter आहे हा? Line and plane chapter आहे. दोन लाइन मधला एंगल फाइंड आउट करायचा आहे. पहिल्या लाइनचे इक्वेशन दिले, दुसऱ्या लाइनचे इक्वेशन दिले आणि cos, मी तुम्हाला नेहमी सांगतो जर दोन लाइन मधला एंगल फाइंड आउट करायचा आहे तर आपला आंसर cos मध्ये आला पाहिजे. दोन प्लेन मधला एंगल कॅल्क्युलेट करायचा आहे तरी cos मध्ये आंसर आला पाहिजे. पण हा लाइन एंड प्लेन मधला विचारला तर साइन आला पाहिजे. मात्र इथे दोन लाइन आहेत म्हणजे सगळा आंसर cos मध्ये असले पाहिजे. जर एखादा आंसर साइन असेल तुम्हाला वाटेल अरे 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 हे सगळ्यांचा आंसर cos आहे, एकटच साइन आहे, त्याला टिक केलं घरी जायचं. मग साध्या भाषेत वेगळं दिसते म्हणून आपण टिक करू तसं नाहीये. मी सांगितलं दोन लाइन मधला अँगल cos, दोन प्लेन मधला अँगल cos, लाइन एंड प्लेन मधला अँगल साइन. आता इथे दोन लाइन मधला विचारलाय बरोबर, चला आपण सॉल्व करूया त्याला. आता कसं सॉल्व करणार इथे चेक करूया. सिंपल दोन लाइन्स आहेत, दोन लाइन चे इक्वेशन मला सांगा. थोडस ऑइल स्क्रीन दे जरा काम ते हलवत नाही. एक मिनिट, यू आर लेट. नाही ते एक मिनिट तेच ते यू आर लेट. ठीक आहे ओके चला आपण याला सॉल्व करूया. आता हाऊ टू सॉल्व दिस बघा. हाँ काय दिले पहिल्या लाइनचे इक्वेशन सांगा बरं मला. 2x एल1 लाइनचे इक्वेशन दिले काय दिले. 2x is equal to y is equal to 3z हे माझं पहिल्या लाइनचे इक्वेशन बरोबर. एल2 दुसऱ्या लाइनचे इक्वेशन काय दिले बघा आपल्याला. -1 चेक करा दिस इज 2x. झूम नको करू नंतर मी एडिट करू. चला 2x -1/3 is equal to -y is equal to -2z is equal to -2z बरोबर. +2z बरोबर. या दोन लाइन्स मधला एंगल फाइंड आउट करायचा. आता कसा फाइंड आउट करायचा, एकदम सिंपल आहे, काय अवघड नाही. बर आता मला सांगा आधी लाइनचे इक्वेशन काय असते आठवायचा प्रयत्न करा. लाइनचे इक्वेशन कसं असतं माहिती आहे ना, कार्टेशियन इक्वेशन बद्दल बोलतो आपण. x - x1 / a1 is equal to y minus y1/v1 is equals to z minus z1/c1. तसं त्यासाठी पण आणि ज्यावेळी मला दोन लाईन्स मधला अँगल फाइंड आउट करायचा आहे, आपला मेन एरिया ऑफ इंटरेस्ट कोणामध्ये असतो रे, डीआरएस मध्ये असतो. हे जे खालचे जे असतात ते डीआरएस असतात आणि हे एक्स वन वाय वन झेड वन म्हणजे असे पॉइंट असतात ज्या पॉइंट मधून ती लाईन पास होते बरोबर. मग जर मला अँगल फाइंड आउट करायचा तर माझा मेन एरिया ऑफ इंटरेस्ट डीआरएस मध्येच आहे. का, कारण दोन लाइन्सचा अँगल फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला काय, आपला कॉस थीटा इज इक्वल्स टू ए वन ए टू प्लस बी वन बी टू प्लस सी वन सी टू अपॉन काय असेल रूट ओवर ए वन स्क्वेअर प्लस बी वन स्क्वेअर प्लस सी वन स्क्वेअर पहिल्या लाईनसाठी इंटू ए टू स्क्वेअर प्लस बी टू स्क्वेअर प्लस सी टू स्क्वेअर दुसऱ्या लाईनसाठी. हे आपले बेसिक फॉर्म्युले जे आपल्याला माहीत पाहिजे. ठीक आहे आता मला काय करायचे की या केस मध्ये पहिल्या लाईनचे डीआरएस काय आहेत मला हे फाइंड आउट करायचे. आता खाली काहीच नाहीये म्हणजे डीआरएस ने असा अर्थ होतो का, नाही होत. ज्याच्या खाली 1 1 1 आहे बरोबर का नाही, तर मी काय करतोय बघा चेक करा सर्व हे तिन्ही इक्वल आहेत, तिघही सारखे आहेत ना ओके ने. तर मी काय करतोय बघा 2x इज इक्वल टू वाय इज इक्वल टू 3z. मी काय करतो याला 6 ने डिवाइड करतो, याला 6 ने डिवाइड करतो आणि याला पण 6 ने डिवाइड करतो बरोबर. म्हणजे आपल्याला काय मिळेल बघा 2 1 जा 2 3 जा म्हणजे इथे किती मिळालं एक्स डिवाइडेड बाय 3 इज इक्वल टू काय मिळालं वाय डिवाइडेड बाय 6 इज इक्वल टू 3 1 जा 3 2 जा सो झेड डिवाइडेड बाय 2. मी नेहमी सांगतो डीआरएस हे फ्रॅक्शन मध्ये नकोय आपल्याला बरोबर का नाही, म्हणजे 1/2 1/3 1/2 असं नकोय बरोबर. मी डायरेक्ट काय केलं नंबर 6 ने डिवाइड केलं कारण 2 च्या टेबल मध्ये 6 येतोय, 3 च्या पण टेबल मध्ये 6 येतोय, अल्टिमेटली एलसीएम घेतला मी. म्हणजे या केस मध्ये माझी a1 ची व्हॅल्यू किती झाली 3, b1 ची व्हॅल्यू किती झाली रे 6 आणि c1 ची व्हॅल्यू किती झाली रे 2. सगळे जण आहात का नक्की. आता आपल्या डिनोमिनेटर मध्ये काय लागते बघा, रूट मध्ये a1 स्क्वेअर प्लस b1 स्क्वेअर प्लस c1 स्क्वेअर लगेच फाइंड आउट करूया. देयरफॉर रूट मध्ये a1 चा स्क्वेअर किती झाले 3 चा स्क्वेअर प्लस b1 चा स्क्वेअर 6 चा स्क्वेअर प्लस c1 चा स्क्वेअर म्हणजे किती 2 चा स्क्वेअर व्हिच इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ हे किती मिळालं 9 प्लस 36 प्लस 4 40 आणि 9 म्हणजे किती झालं 49. रूट मध्ये 49 म्हणजे किती मिळालं रे 7. हे कुणाचं आंसर झालं तर बघा ही वाली जे टर्म आहे ना त्याचा आंसर झाला बरोबर. आता मला या लाईनचे पण डीआरएस काढायचे बरोबर ना. जर या लाईनचे डीआरएस काढायचे तर मी कसे कॅल्क्युलेट करणार बघा सगळ्यांनी लक्ष द्या.
इथं थोडासा ट्विक आहे आपल्याकडे. वरती 2x आहे. मी नेहमी सांगतो की आपल्याला एक्स वाय झेडचे कोएफिशियंट नेहमी 1 पाहिजे. बरोबर. मग आता जर 1 कोएफिशियंट इथं आणायचं असेल काय करावं लागेल? आधी 2 कॉमन घ्यावा लागेल ना. चला मग 2 कॉमन घेऊया. जर 2 कॉमन घेतलं इथे काय येईल बघा, एक्स मायनस 1/2 आपण खाली किती राहिले 3 इज इक्वल टू, इथे काय झालं बघा, वाय डिवाइडेड बाय मायनस 1 इज इक्वल टू, इथे काय करू शकतो आपण 2z. बरोबर आहे. आता पुन्हा सगळे इक्वल आहे. जर पुन्हा इक्वल असतील तर इथे 2 आहे, इथे 2 आहे, पुन्हा याला काय करूया, याला 6 ने डिवाइड करूया. करू शकतो का? म्हणजे इथे 1 येईल ना, 2 1 2 3, इथे याला पण 6 ने डिवाइड करावं लागेल आणि याला पण 6 ने डिवाइड करावं लागेल. म्हणजे काय बघा, 2 1 2 3 म्हणजे इथे काय मिळालं आपल्याला, एक्स मायनस 1/2 / 9 इज इक्वल्स टू वाय डिवाइडेड बाय मायनस 6 इज इक्वल्स टू 2 1 2 3, सो झेड डिवाइडेड बाय 3. वरती जर आपण बघितलं ती लाईन कुठल्या पॉइंट वरून पास होते आपल्याला त्याची घेणं नाही, आपल्याला अँगल फाइंड आउट करताना जो मेन इंटरेस्ट आहे तो कशामध्ये इंटरेस्ट आहे, डीआरएस मध्ये इंटरेस्ट. आता याचे डीआरएस किती झाले बघा, ए टू ची व्हॅल्यू किती झाली माझी 9, बी टू ची व्हॅल्यू किती झाली माझी -6 आणि सी टू ची व्हॅल्यू किती झाली आता 3. आता ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. बरोबर नक्की. सो काय मिळेल बघा, चेक करा, रूट ओवर ए टू चा स्क्वेअर घेऊ का डायरेक्टली, ए टू चा स्क्वेअर किती आला 81 प्लस बी टू चा स्क्वेअर किती आला नाही तो 36, ए टू चा स्क्वेअर प्लस -6 चा स्क्वेअर जो 36 आला प्लस इथे किती आलं रे 9. बरोबर. म्हणजे 90 + 36 बरोबर किती आले रूट मध्ये 117. नक्की का रे? ओके चेक करा बरं, 90 + 36 करा ना आपल्याला बस 126 काय संबंध चेक करायचं, 126 कोणी बऱ्याच जणांचे पेशन्स निघून चालले का, थकायला लागले पूर्ण. चला याचा अर्थ काय, कॉस थीटा इज इक्वल टू, आता वरच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करत जायचं, a1 a2 बघा, a1 × a2 किती आलं रे 27 प्लस b1 × b2 किती आलं -36 बरोबर आहे का रे, प्लस c1 × c2 किती आलं आपल्याकडे +6 अपॉन रूट मध्ये याचा आंसर किती आलं रे 7 × √ मध्ये किती आलं रे 126 बरोबर आहे इथपर्यंत. बर आता बघा 27 आणि 6 किती आले, 27 आणि 3 30 आणि वरचे 3 म्हणजे किती आले 33 - 36 अपॉन 7 × 126 पुन्हा टेबल मध्ये येतो बरं, फॅक्टर हा येस किती येईल 14 नक्की का, अंडर रूट नक्की, झिरो दिस इज 14 × 9 बरोबर 49 झाला. अरे लक्ष द्या रे, शांत राहा, तर याचा अर्थ काय आला चेक करा, दिस कॅन बी सिम्प्लिफाइड एज वरती किती आहे -3 अपॉन 7 × हे बघा √9 मधला रूट, हे बघा इथे जो √9 आहे ना तो बाहेर आला किती आला 3 आला आणि राहिलं काय फक्त √14 आला, म्हणजे हा 3 हा 3 कॅन्सल झाला, म्हणजे माझ्याकडे राहिलं काय माहितीये, आपल्याकडे वरती किती राहिले वरती राहिलं काय माझ्याकडे -1/7 × √14 असा कुठला ऑप्शन आहे का? बघा हे आन्सर कोणाचं आहे, कॉस थीटाचं आन्सर आहे आणि लक्षात घ्या म्हणजे थीटा कॉस थीटा विचारलं ना आपण, म्हणजे कॉस थीटा आन्सर किती आलं 7 − 1 / आता ऐका कॉस थीटा फाइंड आउट करायचं ना, ऐका ना कॉस थीटा फाइंड आउट करायचं ना, कॉस थीटाचं आन्सर जर निगेटिव्ह आलं थोडक्यात ओके ने, या केस मध्ये ऑप्शन 1 इज द बेस्ट आन्सर. याच्यामध्ये काय होईल बघा, थीटा इज इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ, आन्सर मिळेल -1/7 √14 म्हणजे कुठलं ऑप्शन आहे, ऑप्शन ए आपली कंडिशन सॅटिस्फाय करते. मला काय म्हणायचं कळतंय का, लक्षात घ्या जर आपण केअरफुली जो ऑब्झर्व केला, समजा मी याला मॉड जरी टाकला ना, कारण कॉस थीटा हे शेवटी इव्हन फंक्शन असते ना, कॉस ऑफ मायनस थीटा हे कॉस थीटाच येतं, म्हणजे जर थीटा जरी निगेटिव्ह असेल म्हणजे जरी इथं मायनस आलं तरी तुम्ही त्याला प्लस घेऊ शकता, का, कारण ते इव्हन फंक्शन आहे म्हणून, दॅट्स वाय ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर फॉर एमसीक्यू नंबर 4.
सर्वांना कळालं नक्की? शुअर? तुम्ही याला मॉड टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. आम आय क्लिअर? नक्की डन.